नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिका लवकरच अंतर्गत जलवाहतूक सुरू करणार आहे। या जलवाहतुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये वसई, मीरा भाईंदर, ठाणे, कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत, दिवा, भिवंडी, कल्याण हा 25 नॉटिकल माईल म्हणजे 45 किलोमीटर लांबीचा 70 मिनिटांचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित केला आहे। यासाठी सुमारे 650 कोटी रुपयांचा निधी हा संपूर्णपणे केंद्राकडून मिळणार आहे। महानगरपालिकेवर त्यामुळे खर्चाचा ताण येणार नाही। जलवाहतुकीसाठी यशस्वी प्रयत्न केल्याने ठाणे महानगरपालिकेला दुसऱ्या टप्प्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सोपवण्यात आलं आहे। वास्तविक हे दोन्ही मार्ग ठाण्यातून जाणार असल्याने पालिकेने देखील त्याची तयारी केली आहे। त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यात ठाणे ते नवी मुंबई आणि तिसऱ्या टप्प्यात ठाणे ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे। यामध्ये खाडीच्या पाण्याची गुणवत्ता, खोली, भरती ओहोटीचा कालावधी, पहिल्या टप्प्यातील 16 जेट्टींचा प्लॅन, टेबल सर्वे, डिझाईन, टेक्निकल बाबी, खाडीचा प्रवाह, बायोमेट्रिक सर्वे, टप्प्यातील अंतर या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज या माध्यमातून बांधला जाणार असून याचा अभ्यास करण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे। त्यासाठी काढलेल्या निविदाला 2 वेळा मुदतवाढ दिली तरी देखील तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। हा वेगळा प्रकल्प आहे, त्यामुळे त्याच्या तांत्रिक बाजू तपासावे लागत आहेत, पण त्याला विलंब फार झालेला नाही। लवकरच हा मार्ग मार्गी लागेल असा विश्वास पालिकेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। आणि ह्या संकल्पनेला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे की ठाणे हे केंद्र करून ठाणे ते नवी मुंबई, ठाणे ते मीरा भाईंदर, ठाणे ते कल्याण ते मुंबईपर्यंत जी जलवाहतूक आहे अशा पद्धतीचा एक प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता। त्याचा DPR ही कम्प्लीट झाला, त्याच्याविषयी एक तपशीलवार अभ्यास करून त्याचे आराखडे अंतिम करण्यात आलेले आहेत। आता पुढची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, लवकरच ही जलवाहतूक प्रकल्पाची मुहूर्तवेळ रोवली जाईल। नौपाड्यामध्ये होणारं शेल्टर हाऊस आता ठाणे पूर्व परिसरातील कोपरी येथील भाजी मार्केटच्या जागेवर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। मात्र या निर्णयाला या परिसरातील भाजी विक्रेत्यांनी, त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी कडाडून विरोध केला आहे। जर या ठिकाणी अशा प्रकारचं शेल्टर हाऊस उभारलं गेलं तर या ठिकाणचे भाजी विक्रेते बेरोजगार होतील, त्याचप्रमाणे परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल अशी भीती नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात त्यांनी नुकतेच ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री सुनील चव्हाण, महापौर सौ मीनाक्षी शिंदे आणि सभागृह नेते श्री नरेश म्हस्के यांची भेट घेतली आहे। यापूर्वी हे शेल्टर हाऊस उभारण्याचा प्रस्ताव नौपाडा परिसरामध्ये होता, मात्र या ठिकाणच्या नगरसेवकांनी त्याला कडवडून विरोध केला होता। त्यानंतर महानगरपालिकेने हा प्रस्ताव कोपरी परिसरातील भाजी मंडईच्या परिसरामध्ये आणण्याचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये केला। मात्र आता यामुळे या ठिकाणचे भाजी विक्रेते हे बेरोजगार होतील अशी भीती श्री भरत चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। पालिकेने जी जागा निश्चित केली आहे त्या ठिकाणी कोपरीतील बाधित झालेल्या गाळेधारकांचं पुनर्वसन करण्यात येणार होतं, तसा ठराव देखील महासभेमध्ये झाला होता। 2 महिन्यांपूर्वी याबाबत हरकती आणि सूचनासुद्धा मागवण्यात आल्या होत्या। असं असताना त्याच जागेवर रात्रनिवारा उभारण्याचा घाट कशासाठी असा सवाल त्यांनी केला आहे। त्यानुसार रात्रनिवारा केंद्र रद्द करावं, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी दिला आहे। एक तर आमच्या व्यापाऱ्यांना तुम्ही बेघर करायचं आणि ज्यांना घर पाहिजे त्यांना देत नाही, तर दुसऱ्यांना तिथं जे स्टेशनला पडले त्यांना आणायचं, हे कुठला न्याय आहे? तर आमचा ह्याला सर्वांचा विरोध आहे, आमच्या कोपरीकरांचा विरोध आहे। आज रेसिडेंट एरिया आहे, आज सर्व चारही बाजूला शाळा, मंदिरे आणि गार्डन आहेत, इथं महिला भगिनी येतात, लहान मुलं येतात, उद्या काय घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार? माझा प्रशासनाला विरोध आहे आणि मी निश्चित करतो प्रशासनाचा की ह्या सर्व गोष्टी त्यांनी हे करावं आणि तो टेंडर कॅन्सल करावं, नाही तर ह्यापुढे कोपरीकरांना मोठा मोर्चा निघणार येईल आणि याला सर्व जबाबदार प्रशासन राहील। पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत ठाण्यातील एका सराफाला 19 लाखांना गंडा घालणाऱ्या 47 वर्षीय गजानन पालवे या भामट्याला सोमवारी नौपाडा पोलिसांनी पुन्हा अटक केली। कार विक्री प्रकरणात त्याला यापूर्वीच अटक झाली होती, त्याला आता
दुसऱ्या ही गुन्ह्यामध्ये न्यायालयातून ताब्यात घेण्यात आला आहे. गजानन पालवे हा ठाण्यातील घोडबंदर रोड येथे राहतो. त्याला 6 जुलैपर्यंत आता पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. गजानन पालवेने ठाण्यातील अनेक सराफांना गंडवलं आहे. सुरुवातीला त्याने विश्वास बसण्यासाठी आपल्या बोलीप्रमाणे व्यवहारही केले, तसंच ठाण्यातील काही गाडी विक्रेत्यांना देखील फसवल्याचं समोर आलं आहे. बोगस पोलीस अधिकारी, बनावट पोलीस अधिकारी म्हणून तो काही सराफांकडे पण गेला होता आणि त्यांच्याकडनंही की मी ATSचा अधिकारी आहे म्हणून काही सोनं घेतलेलं होतं, थोडेफार पैसे दिले होते, परंतु बस पूर्ण पैसे दिले नाही आहे. त्या संदर्भात देखील आमच्याकडे ते बेंद्रे म्हणून आहेत सराफ, त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यातही आम्ही आरोपीला अटक केलेला आहे. पुढचा तपास आम्ही करतो आहोत. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सलीम पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब आणि आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कट्टर राष्ट्रवादी आणि कट्टर आंदोलन. नगरसेवक श्री नजीब मुल्ला आणि नगरसेवक श्री सुहास देसाई यांच्यासह कार्याचा धडाका लावणारे समाजकारणी. आपला वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आनंद सोहळा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री सलीम पटेल साहेबांना तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सलीम पटेल साहब, आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने श्री सलीम पटेल यांना वाढदिवसानिमित्त लक्षावधी शुभेच्छा. तेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीप शक्ती तीळ तेलाचाच लावा देवान पुढे दिवा, कमी तेलात काजळी शिवाय अधिक प्रकाश मिळवा. ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनी समाजोपयोगी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ठाणेकरांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात येतं. यंदाही या पुरस्कारांनी कर्तृत्ववान ठाणेकरांना गौरवण्यात येणार आहे. यात पुरस्कारकर्त्यांनी केलेलं लोककल्याणकारी अशा विशेष सामाजिक कार्याची दखल घेऊन निवड करण्यात येणार आहे. या पुरस्कारांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एका सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीचं आयोजन नुकतंच महापौरांनी केलं होतं. या बैठकीला उपमहापौर श्री रमाकांत मडवी, सभागृह नेते श्री नरेश मस्के, स्थायी समिती सभापती श्री राम रेपाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनी कर्तृत्ववान ठाणेकर नागरिकांना ठाणे भूषण, ठाणे गौरव, ठाणे गुणीजन अशा पुरस्कारांनी गौरवण्यात येतं. यावर्षी हे पुरस्कार पूर्णपणे मेरिटवर दिले जातील असं महापौरांनी स्पष्ट केलं आहे. ठाणे शहरातील नर्सिंग होम, मॅटर्निटी होम आणि हॉस्पिटल यासाठी नर्सिंग होम ॲक्ट महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियमाअंतर्गत आणि मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार देण्यात येणाऱ्या परवानग्या, वापरात बदल आणि अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आदी सेवांमध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला असून या निर्णयामुळे नर्सिंग होम, मॅटर्निटी होम नोंदणीची प्रक्रिया सोपी होणार आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी आरोग्य विभाग, शहर विकास विभाग आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नर्सिंग होम, मॅटर्निटी होम आणि हॉस्पिटलची नोंदणी अथवा
नूतनीकरणासाठी अस्तित्वात असलेल्या नियमांचा आधार घेऊन एक परिपत्रक निर्गमित केलं आहे. या परिपत्रकामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने नर्सिंग होम नोंदणी आणि नूतनीकरणासाठी नर्सिंग होम कायद्याचं कलम 4 आणि 5 अन्वये परवानगी देण्याची अथवा नाकारण्याची तरतूद आहे. सदर कायद्याच्या कलम 5 मध्ये नर्सिंग होम नोंदणी नामंजूर करण्याच्या तरतुदींचा स्पष्ट उल्लेख केला असून त्यानुसार वापर बदलाविषयी किंवा अग्निशमन विभागाच्या ना हरकत दाखल्याविषयी कुठेही तरतूद नाही. त्यामुळे नर्सिंग होम नोंदणीची प्रक्रिया ही पूर्णतः स्वतंत्र असल्याने नोंदणीला नामंजुरी देताना अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला किंवा वापर बदल मंजुरी मागण्याची तरतूद नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे यापुढे आरोग्य विभागाने सदर कायद्याच्या कलम 5 अन्वये विहित केलेल्या नामंजुरीच्या निकषांव्यतिरिक्त इतर कोणतेही निकष नामंजुरीकरिता उपयोगात आणू नये असं या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. ठाणे शहरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. त्याचप्रमाणे जोरदार वारा देखील वाहतो आहे. त्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारे एक वृक्ष जय भवानी नगर परिसरामध्ये कोसळला. हा वृक्ष 2 ऑटोरिक्षांवर कोसळल्याने 2 ऑटोरिक्षांचं नुकसान झालं आहे. जयप्रकाश ओझा आणि राम यादव या दोघांच्या या ऑटोरिक्षा आहेत. हा प्रकार घडल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं. मंडळी, यूट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता. एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या 530 एपिसोड्सपैकी कुठलाही एपिसोड आपण यूट्यूबच्या माध्यमातून बघू शकता. त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सलीम पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब आणि आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे कट्टर राष्ट्रवादी आणि कट्टर आंदोलन, नगरसेवक श्री नजीब मुल्ला आणि नगरसेवक श्री सुभाष देसाई यांच्यासह कार्याचा धडाका लावणारे समाजकारणी, आपला वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आनंद सोहळा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय श्री सलीम पटेल साहेबांना तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सलीम पटेल साहब, आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. पुनश्च एकदा तमाम कार्यकर्त्यांच्या, मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने श्री सलीम पटेल यांना वाढदिवसानिमित्त लक्षावधी शुभेच्छा. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kaalji kasli. Baron ahe na. Baron Men's Studio. Ho, Baron madhe suru ahe. Khas lagna sarai sa maha sale. Maha sale? Ho, 50% sa maha sale. Ithe mirel ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्सवेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Marave, pari avayav rupi urave. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित.
कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. पत्रकारांची बहुप्रतीक्षित पेन्शन योजना अखेर प्रत्यक्षात आली आहे. पुरवणी मागण्यांमध्ये 15 कोटी रुपयांची तरतूद त्यासाठी करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानण्यात आले आहेत. या निर्णयासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने सातत्याने मागणी लावून धरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या राजभवनावर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या समारंभामध्ये याच वर्षी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली होती. राज्यातील अनेक पत्रकार संघटनांनी देखील त्यासाठी प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना आता अखेर यश आलं असून आता त्यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 20 वर्ष पत्रकारिता आणि वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे, अशी माहिती विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री दिलीप सपाटे यांनी दिली आहे. ठाणे शहराला अगदी लागून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे. मात्र ज्यावेळेस भक्ष्य मिळत नाहीत त्यावेळेस हे बिबटे पुन्हा एकदा मानवी वस्तीकडे येतात. गेल्या काही वर्षांमध्ये मानवी वस्तीमध्ये कुत्र्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. भटके कुत्रे हे बिबट्यांचं अगदी सहज लक्ष होतात, त्यामुळे साहजिकच सहज मिळणारे शिकार करण्यासाठी हे बिबटे शहरामध्ये येतात. अशाच प्रकारे ऋतू इन्क्लूव सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचं दर्शन होतं आहे. बिबट्याच्या दर्शनामुळे एकीकडे रहिवाशांमध्ये कुतूहल असलं तरी दुसरीकडे घबराटीचं वातावरण देखील आहे. या बिबट्याचा थरार CCTV मध्ये नुकताच कैद झाला आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.